दर्शको, एकदा का आपल्या पापांचा गळा भरला की मग त्याची फळे भोगायची देखील तयारी ठेवावीच लागते. नियतीचा तो नियमच आहे. लग्नापश्चात तब्बल नीन मुलाची माता बनून देखील परपुरुषाशी संबंध ठेवत या प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीची त्या प्रियकराच्या मदतीने हत्या घडून आणणारी ती जयलक्ष्मी आणि तिचा तो प्रियकर या दोघांच्याही पापाचे घडे भरले आणि त्यांनी केलेल्या त्या पाप कर्माची फळे भोगायची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. अतिशय थंड डोक्याने पण तेवढ्याच क्रूरपणे घडून आणलेली ही हत्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या इतिहासात नांदोस हत्याकांडा पाठोपाठ अतिशय सुवर्णाक्षराने नोंदला जाईल असा हा एक विलक्षण तपास एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकेल अशी ही खळबळजनक मर्डर मिस्ट्री. जिल्हा कोल्हापूर, तालुका गडिंग्लज आणि गाव भडगाव या गावात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विजय कुमार कुलव वय वर्ष 48 असेल. घरामध्ये पत्नी, तीन मुलगे आणि मुकबधीर असलेली त्यांची बहीण असा परिवार. आर्थिकदृष्ट्या सदन असलेलं हे कुटुंब. आमच्या माहितीनुसार त्यांच्या मालकीची गावामध्ये जवळपास 60-70 एकर जमीन, 30-40 एकरामध्ये ऊस, स्वमालकीची गावामध्ये एक मोठी इमारत आणि त्याचं येणारं भाडं. थोडक्यात आर्थिकदृष्ट्या अतिशय सदन असलेलं हे कुटुंब. दिनांक 6 नोव्हेंबर 2017 या 7 तारीखच्या दिवशी म्हणजे या 6 नोव्हेंबरच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास विजय कुमार हे आपल्या राहत्या घरातून गायब होतात. या घटनेच्या 3 दिवशी विजय कुमार यांच्या कुटुंबियांतर्फे स्थानिक पोलीस स्थानकामध्ये विजय कुमार गायब झाल्याचा म्हणजे नापत्ताची नोंद होते आणि त्यानंतर एक सुरू होते एक थरारक अशी मर्डर मिस्ट्री. पांढरे शुभ्र धबधबे, अचंबित करणारी जैवविविधता आणि दाट धुके यासाठी पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सिंधुदुर्गातील आंबोली आणि या आंबोलीतील त्याच्याही पेक्षा अधिक प्रसिद्ध असलेला कावळेचा दा पॉइंट. खर तर ती फार मोठी विशाल अशी दरी. दिनांक 11 नोव्हेंबर 2017 याच दिवशी अक्षरशः तो कावळेसांचा पॉइंट पर्यटकांनी फुललेला होता. शेकडो पर्यटक सगळीकडे फिरत होते. अशाच एका अज्ञात पर्यटकाच्या नजरेत त्या कावळेसांच्या दरीच्या कठड्यावर असलेले रक्ताचे 4 डाग दिसून आले. हे रक्ताचे डाग बघताच त्या पर्यटकाने लगतच्या एका झोपडीवरचा छोटस दुकान असलेल्या त्या दुकान मालकाला याची कल्पना दिली. कर्मधर्म संयोगाने तो दुकानचा मालक त्या गावचा पोलीस पाटीलच होता. त्या पोलीस पाटीलाने देखील ताबडतोब त्या जागेवर जाऊन त्याची खातरजमा देखील करून घेतली. त्याच्याही लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्याने लगेच आंबोलीमध्ये असलेल्या पोलीस आउटपोस्टला याची कल्पना दिली आणि त्या आउटपोस्ट मधील 2 कर्मचारी अवघ्या 1/2 तासात त्या घटनास्थळी येऊन पोहोचले. त्यांनी देखील या रक्ताच्या डागाची खातरजमा केली पण त्याच वेळी त्या ठिकाणी जमा झालेले स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं की हे कुठल्या तरी जंगली श्वापदाने शिकार केलेल्या शिकारीचे रक्ताचे डाग असू शकतात. तरी देखील रिस्क नको म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन मधील स्टेशन इन्चार्ज इन्स्पेक्टर धनावडे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. खरं तर धनावडे साहेब हे दुसऱ्या दिवशीपासून रजेवर जाणार होते परंतु त्यांनी देखील उद्या आणखीन काय वेगळं घडायला नको याच्यासाठी रिस्क पत्करली नाही. दुसऱ्या दिवशी निवडक अशा 4 कर्मचाऱ्यांना घेऊन ते त्या कावळेसात दरीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी देखील त्या रक्ताच्या डागाची पाहणी केली परंतु प्रथम दर्शनी त्यांना सुद्धा फार असं त्यात काय वाटलं नाही. तरी देखील त्या चाणाक्ष अधिकाऱ्याच्या नजरेत त्या परिसरातील गवतावर एक जड वस्तू ओढून नेल्याचा दिसलेला मार्ग सुटू शकला नाही. त्यांनी आणखी निरखून तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या मागच्या बाजूला एका गाडीच्या चाकाचे ठसे देखील त्यांना आढळून आले आणि तिकडे संशय बळावला. नक्की कुणीतरी बाहेरनं काहीतरी जड वस्तू आणून या दरीत फेकल्याचा जो संशय होता तो ठाम झाला. पण नक्की ती वस्तू काय बरी असू शकेल? तो कुणाचा मृतदेह असू शकेल कि आणखीन काय वस्तू असू शकेल? त्या दरीत डोकावून पाहण्यात आलं पण त्या दाट धुक्याशिवाय त्या दरीत काहीच दिसत नव्हता. कशी कल्पना लावा?
तब्बल 2 ते 3 हजार फूट खोलीची कावेसाची ती विशाल दरी। थंडीचे दिवस त्यामुळे दाट धुक्याने भरलेल्या त्या दरीमध्ये काहीच दिसत नाही, कसलाच अंदाज लावणं फार कठीण होतं। पण इन्स्पेक्टर धनावडे यांनी तत्काळ या दरीमध्ये कायम स्वरूपी रेस्क्यू ऑपरेशन करणारे बाबल अल्मेडा टीमला कॉल केला। बाबल अल्मेडा यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांना त्या दरीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यासाठी सूचना करण्यात आली। दरीच्या दरीमध्ये धुका असल्यामुळे काही स्थान पत्ता लागत नसल्यामुळे बाबल अल्मेडा टीमने थेट त्या कड्यावरनं खाली उतरण्याऐवजी दरीच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे शिरसिंगे गावातनं दरीत उतरली आणि तिकडनं मजल दरमजल करत करत ही टीम त्या कड्याच्या खाली येऊन पोहोचली आणि त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू झालं। तब्बल 1-2 तासाच्या तपासानंतर त्या दरीच्या खाली बरोबर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। त्या मृतदेहाला फारशी काय ओळखच नव्हती, अंगावर कपडा नव्हता, चेहरा प्लास्टिकच्या पिशवीने बांधण्यात आला होता। तब्बल 4 ते 5 दिवस झाल्यामुळे ती संपूर्ण तो देह अक्षरशः कुजून गेला होता। बाजूला रक्ताळलेली गादी होती, रक्ताळलेली उशी होती आणि एक लोखंडी रॉड देखील होता। अगदी मळत प्रयासाने ती मृतदेह त्या दरीच्या वर काढण्यात आला, त्याचबरोबर ती उशी, ती गादी आणि तो रॉड देखील वर काढण्यात आला। हातातील हिरव्या दोऱ्याशिवाय या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी काहीच खुणा त्या मृतदेहावर नव्हता। पोलिसांनी तो मृतदेह पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर तो त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या सेवागारात पाठवण्यात आला। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तरुण भारत मध्ये या संदर्भात बातमी दिली आणि ही बातमी वाचून त्या गडहिंग्लज तालुक्यातील त्या बडगाव मधील गुरव कुटुंबियांनी सावंतवाडीच्या दिशेने प्रयाण केला। हे कुटुंबीय दुसऱ्या दिवशी सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले। त्यांनी प्रथम दर्शनी ही माहिती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना हा मृतदेह दाखवण्यात आला। या मृतदेहाच्या हातातील तो हिरव्या रंगाचा दोरा पाहून आणि पायाच्या बोटांची रचना पाहून गुरव यांच्या मुलाने हा मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याचे प्रथम दर्शनी सांगितले। तरी देखील केवळ हातातील त्या हिरव्या दोऱ्यावरून मृतदेहाची पूर्णपणे ओळख आणि ठामपणे कायदेशीररित्या ओळख पटवणं फारच कठीण होत, परंतु यातून मात्र एक निश्चित पोलिसांना तपासाची दिशा मिळाली। मृतदेहाची प्राथमिक अवस्था पाहता हा नक्की खुनाचा प्रकार असावा याची निश्चिती झाली आणि त्याच वेळी सावंतवाडी पोलीस स्थानकातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी त्या पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीकडून झालेला खून अशी या पोलीस दप्तरी नोंद झाली। हे खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा यांनी ताबडतोब क्राईम मीटिंग बोलवली आणि त्यांनी या सगळ्या तपास कामाची सूत्र सावंतवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे सोपवली आणि त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं। सुनील धनावडे यांनी तात्काळ आपल्या काही निवडक कर्मचाऱ्यांसह गडिंग्लज मधील बडगाव गावात धाव घेतली। सुरुवातीला ठोस असा पुरावा किंवा तपासाची दिशा निश्चित होत नव्हती, त्यांनी गावात फिरून चाचपणी केली आणि त्यानंतर त्यांनी त्या गुरुवांच्या घरी त्यांनी प्रस्थान केलं। गुरुव यांच्या घरातील मंडळींचे जाब जबाब घेण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचा जबाब होता तो गुरुव यांची पत्नी जयलक्ष्मी यांचा। जयलक्ष्मी यांनी तर सरळ कानावर हात घेतला, आपला नवरा दिनांक 6 रोजी एका स्थानिक डॉक्टरांच्या सोबत आपल्या घरात दारू पीत बसला होता आणि दारू वगैरे पिऊन झाल्यानंतर त्या रात्री ते दोघेही निघून गेले आणि त्याच्यानंतर ते परतलेच नाही असा जबाब तिने दिला। कावळेसा दरीतील विजय कुमार यांचा तो मृतदेह दरीच्या बाहेर येताच याच भडगाव मध्ये पोल्ट्री व्यवसाय करणारा सुरेश चोते नावाचा एक तरुण त्याच दिवशी गायब झाल्याची गुणगुण गावात किंवा चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू झाली आणि ही दबक्या आवाजातील चर्चा निरीक्षक धनावडेपर्यंत पोहोचली। काय होता त्या सुरेश चोतेचा या प्रकरणाशी संबंध, पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आणि या चौकशीमध्ये आढळून आलाय तर ती जयलक्ष्मी म्हणजे विजय कुमार यांची पत्नी आणि त्या सुरेश चोते यांच्या दरम्यान असलेले प्रेम संबंध।
दोघांच्या तपासाची चक्रे आता त्या सुरेश चोथे आणि जयलक्ष्मी यांच्या दिशेने फिरू लागली. चोथेच्या मोबाईलचे ट्रॅकिंग करायला पोलिसांनी सुरुवात केली आणि चोथेचं लोकेशन गुजरात मधील सुरत येथे आढळायला लागलं. या एका ठिकाणी विजय कुमार यांचा मृतदेह मिळतोय आणि त्या क्षणी सुरेश हा आरोपी गावात गायब होतो. पोलिसांचा संशय दृढ झाला. पण या ठिकाणी जयलक्ष्मी काहीतरी पोलिसांची दिशा आपली दिशाभूल करते असा दाट संशय पोलिसांना. पोलिसांनी रिस्क नको म्हणून सुरुवात दिला. विजय कुमार यांचा मुलगा याला सावंतवाडीमध्ये बोलून डीएनए टेस्ट साठी त्याच्या रक्ताचे सॅम्पल्स घेण्यात आले. कारण पुढील केसच्या दृष्टीने त्या मृतदेहाचे डीएनए टेस्ट घेणं गरजेचं होतं किंवा त्याची ओळख पटण्याच्या दृष्टीने डीएनए चाचणी अतिशय गरजेची होती. हा डीएनए रिपोर्ट घेतल्यानंतर त्या डीएनएची चर्चा गावात सुरू झाली, तशी त्यांच्या कुटुंबात सुरू झाली. चार पाच दिवसाच्या कालावधी नंतर ज्यावेळी सिंधुदुर्ग पोलीस त्या घरी तपासासाठी पोहोचले असताना सहज म्हणून इन्स्पेक्टर धनावडे यांनी घरात विषय काढला आणि दोनच दिवसात डीएनएचा रिपोर्ट आपल्याला मिळतोय अशी एक पुढी सोडून दिली आणि त्या इफेक्ट व्हायचा तोच झाला. दोन दिवसात डीएनएचा रिपोर्ट मिळणार आणि त्याच्यानंतर आपल्या पतीची ओळख पटणार आणि आपल्या पतीची ओळख पटल्यानंतर या सगळ्या मर्डर मिस्ट्री ही सगळी समोर येणार आणि आपण अडचणी घेऊ या भीतीपोटी त्या दिवशी विजय कुमार यांची पत्नी जयलक्ष्मी हिने प्लान करून घरातून पलायन केले. ती फरार झाली. नेमका या मधल्या पीरियड मध्ये तो सुरेश आरोपी सुरेश चोते आणि जयलक्ष्मीचे कॉन्टॅक्ट चालू होते. पोल्ट्री मध्ये ठेवण्यात आलेला एक मोबाईल त्याच्यावरनं हा सगळा संपर्क साधला जात होता. त्या आरोपीने म्हणजे चोते याने जयलक्ष्मीला तू कोल्हापूर मध्ये येऊन पोच म्हणून सांगितलं आणि त्याच्या आदेशानुसार जयलक्ष्मी कोल्हापूरला पोहोचली. त्या ठिकाणी चोते हा सुरत मधून तिकडे आला होता. त्यांनी जयलक्ष्मीला घेतलं आणि ते तडक दिल्लीला निघाले. दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी ते काही दिवस राहिले आणि त्याच्यानंतर तिकडच्या हॉटेलमध्ये नवरा बायको म्हणून राहिले जी रजिस्टर्स पोलिसांच्या हाती देखील आले. या घटनेनंतर कालांतराने हॉटेलिंग साठी सगळे पैसे संपल्यानंतर पैसा आणायचा कुठनं. शेवटी त्या जयलक्ष्मीने आपल्या अंगावरचे दागिने विकण्याचा निर्णय घेतला. पण हे दागिने दुसऱ्या दिल्ली सारख्या ठिकाणी विकणार कुठे? संशय आला तर अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे त्यांनी त्या सुरेश चोते आणि गावातील आपल्या अगदी परिचित आणि विश्वासातल्या एका इसमावर ही जबाबदारी सोपवली की तू असा आम्हाला सोनार विकून दे की आपल्या गायत्री वस्तू तिकडे द्यायची आहे. नेमकं गावात हे सगळं प्रकरण गाजत होत. याच दरम्यान गावामध्ये प्रचंड उद्रेक झाला होता. ज्या शाळेमध्ये विजय कुमार शिक्षकाचं काम करत होते त्या शाळेतल्या मुलांनी मोर्चे काढले, गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चे काढले, नातेवाईकांनी मोर्चे काढले आणि या मोर्चाच्या आघाडीवर या विजय कुमार यांची मुलंच होती, मुलगे होते. आपल्या बापाचा आपल्या पतीचा खून करणाऱ्या जयलक्ष्मी म्हणजे आपल्या आईला आणि तिचा प्रियकर म्हणजे तिला साथ देणारा तो सुरेश चोते या दोघांनाही फाशी द्या अशी या मुलांची पण मागणी होती, लोकांची मागणी होती. गावात प्रचंड उद्रेक चालू होता आणि हा वातावरण अगदी तप्त झालेला असतानाच चोते याचा फोन त्या गावातल्या त्या विश्वासू माणसाला आला. पण तो घाबरला कारण जर या कामात आपण जर मदत केली आरोपीला तर पोलीस आपल्याला पकडतील म्हणून तो घाबरला. पण त्याने तडक पोलिसांचे संपर्क साधला आणि पोलिसांना याची खबर दिली आणि तिकडेच आरोपीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला. एव्हाना पोलीस त्या दोन्ही आरोपींचा मोबाईल ट्रॅकिंग करत होते. मोबाईल लोकेशनवरनं जयलक्ष्मी आणि सुरेश होते म्हणजे तिचा प्रियकर यांचं लोकेशन पहिल्यांदा आग्रा आणि त्याच्यानंतर दिल्ली येथे मिळत होतं. त्याच्यानंतर दोन दिवसात त्या लोकेशन नंतर सुरेश चोते आणि जयलक्ष्मी हे दागिने विकण्यासाठी मुंबईला येणार ही कुणकुण लागलीच आणि पोलिसांनी मुंबईमध्ये फिल्डिंग लावली. मुंबईच्या परळ स्टेशनवर दागिने विकण्यासाठी खाली उतरलेला सुरेश चोते याच्यावर पहिल्यांदा पोलिसांनी झडप घातली आणि त्याच्यानंतरच आपली ओळख कुणाला दिसू नये यासाठी ओढणी तोंडावर बांधून असलेली जयलक्ष्मी देखील पोलिसांच्या हातात सापडली. अपेक्षितपणे दोन्ही आरोपी हातात आल्यानंतर या दोन्ही आरोपींना रातोरात सिंधुदुर्गात आणण्यात आलं. सिंधुदुर्गातील सावंतवाडी पोलीस स्टेशनवर त्यांची तपासणी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अगदी पोपटासारखे दोन्ही आरोपी बोलू लागले. खरं तर 27 नोव्हेंबर 2011 ही तारीख या सगळ्या पूर्णपणे या सगळ्या मर्डर मिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची होती.
का बरं महत्वाची असेल ती, तर त्या 27 तारीखला हे दोन्ही शातीर आरोपी अलगदपणे पोलिसांच्या हातात सापडले. त्या 27 तारीखला डीएनएचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आणि त्या डीएनए रिपोर्ट नुसार तो अज्ञात मृतदेह हा विजय कुमार यांचाच असल्याचे सिद्ध झाले. केस अधिकच मजबूत झाले आणि त्या 27 तारीखला तब्बल 15 दिवस मुक्तीच्या प्रतीक्षेत त्या शवागारामध्ये पडून असलेला विजय कुमार यांचा मृतदेह नातेवाईकांनी स्वीकारला आणि त्या दिवशी त्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला आणि तो त्यांचा आत्मा मुक्त झाला. एकंदर सगळ्या प्रकरणाचं अवलोकन केलं असता अतिशय थंड डोक्याने पण तेवढ्यात अत्यंत क्रूरपणे घडून आणलेली ही मोठी हत्या किंवा ही मर्डर मिस्ट्री म्हणायला हवं. या गुन्ह्यामध्ये आरोपी सुरेश चोते म्हणजे जो प्रियकर आहे यांनी जरी त्या विजय कुमारला मारलं असलं तरी त्याच्या मागचा खरा दिमाग त्याची पत्नी जयलक्ष्मीचा होता. तिने ह्या संपूर्ण हत्या प्रकरणाचा प्लान केलेलं होतं. त्या दिवशी म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर 2017 त्या दिवशी विजय कुमार म्हणजे तिचा पती आपल्या एका मित्र डॉक्टर मित्राला घेऊन आपल्या घरात मद्यपान करत बसला होता. रात्रीचा वेळ होता, 10 वाजेपर्यंत त्याचं मद्यपान चाललं होतं आणि त्याच्यानंतर तो डॉक्टर मित्र निघून गेला आणि विजय कुमार आपल्या बेडरूम मध्ये झोपायला आला आणि ते का झोपी देखील गेले. ही संधी साधून साधारण रात्री 11:30 दरम्यान त्या जयलक्ष्मीने आपला प्रियकर सुरेश याला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. त्याला सांगितलं की हीच संधी आहे की आपल्या नवऱ्याला संपवायची, तू ताबडतोब निघून ये. साधारण 12:30 सुरेश तोते हा अगदी मागील दरवाजाने घरात आला. जयलक्ष्मीने मागचा दरवाजा उघडूनच ठेवला होता. तिने तात्काळ त्याला आपल्या घरात घेतले आणि त्याच्यानंतर बेडरूम मध्ये घेऊन गेले. बेडरूम मध्ये विजय कुमार झोपला होता. बेडरूम मधून आतून कडी लावून गेले. या सुरेश चोते आणि त्या जयलक्ष्मीने आपल्या नवऱ्याचे पाय पकडले आणि त्या सुरेश याने लगतची उशी घेऊन त्या विजय कुमार यांच्या तोंडावर गच्च पकडून धरला. विजय कुमार यांना गुंगरून ठार मारण्याचा हा तो प्रयत्न होता पण दुर्दैवाने विजय कुमारचा प्राण जात नव्हता. शेवटी अचानकपणे जयलक्ष्मीने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि ते आत घरात जाऊन तिने त्या घरातील खलबत्त्याचा तो लोखंडी रॉड घेऊन आली आणि तो रॉड तिने त्या सुरेशच्या हातात सोपवला. क्षणार्धात सुरेशने त्या लोखंडी रॉडच्या साह्याने विजय कुमारच्या तोंडावर जोरदार प्रहार केले आणि त्यातच विजय कुमार रक्ताच्या थरवाने त्या बेडवर पडला. काही क्षणातच त्याचे प्राण गेले. त्याच्यानंतर लगेचच घाई गडबड करत विजय कुमार याचा मृतदेह एका पिशवीमध्ये बांधत त्यानंतर ती रक्तावळलेली गादी, ती रक्तावळलेली उशी आणि तो लोखंडी रॉड हा तत्काळ एकत्र करत लगतच उभ्या असलेल्या ओमणीमध्ये गाळण्यात आला. ही ओमणी तत्काळ त्या ओमणीमध्ये पेट्रोलचा इंधन कमी असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी त्या सुरेश कुमारने संकेश्वर येथे पेट्रोल पंप गाठला. हा पेट्रोल पंप त्या भडगाव पासून तब्बल 18 किलोमीटरला तिकडे पेट्रोल भरला गाडी आणि तो एकटा सुरेश तो मृतदेह म्हणजे विजय कुमार यांचा मृतदेह घेऊन तब्बल 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कावळेचा देते आला आणि त्यांनी तो मृतदेह दरीमध्ये फेकून दिला आणि रातोरात तो पुन्हा माघारी परतला. ही घटना घडण्यापूर्वी म्हणजे विजय कुमार यांचा यांची हत्या होण्यापूर्वी तब्बल 2 महिने अगोदर जे पावसाळ्याचा सीझन होता या कावळेचा दरीमध्ये दरीच्या ठिकाणी मद्याच्या नशेत दंगा करणारे 2 पर्यटक दरीमध्ये कोसळून मरण पावले होते. मरण पावलेले हे 2 युवक या भडगाव गावातलेच होते. ज्यावेळी गावातील 2 युवक दरीत पडले आणि त्याचा मृत्यू झाला ही बातमी भडगाव मध्ये पोहोचता भडगाव मधील अनेक नागरिक यांनी या कावळेचा दरीकडे धाव घेतली होती. त्यामध्ये हा सुरेश चोते होता. दर्शक सुरेश चोते त्या रेस्क्यूसाठी किंवा ते त्या घटना बघण्यासाठी तिकडे आला खरा परंतु त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. आपल्या प्रेयसीला त्रास देणारा तिचा नवरा याचा कधीतरी काटा काढणार या मानसिकतेमध्ये तो होता.
तो कसा काढायचा, याला ठार मारल्यानंतर त्याला त्याची विल्हेवाट कशी लावायची, याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. आणि ज्या दिवशी तो त्या घटनेच्या दिवशी कावळेसात पॉइंट कडे आला, म्हणजे कावळेसातच्या ठिकाणी आला, त्यावेळी त्याला त्याचं उत्तर मिळालं. ती विशाल दरी, ती कोल दरी बघून त्याच्या लक्षात आलं, अरे विजय कुमारची हत्या करून, विजय कुमारचा खून करून जर त्याचा मृतदेह या ठिकाणी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कावळेसातच्या जर दरीत टाकला तर कोणालाच काही स्थान पत्ता लागणार नाही, मृतदेह कधीच मिळणार नाही ठरलं. आणि त्याच क्षणी, बरोबर त्याच दिवशी त्याच क्षणी प्लान निश्चित झाला आणि हत्येचं ठिकाण त्या कावळेसातच्याच ठिकाणी ठरलं. त्यांनी त्या संपूर्ण दरीची रेखी केली, त्या दरीच्या अगदी काठापर्यंत येणारे रस्ते कुठले आहे, कुठल्या ठिकाणावरनं हा मृतदेह मी टाकू शकेन, कुठल्या ठिकाणी पर्यटक येत नाही, हे ठिकाण त्यांनी हेरून ठेवले आणि शेवटी आपल्या त्या कृतीला त्याने अंजाम दिला. विजय कुमार हा अगदी सदन होता, त्याची प्रॉपर्टी प्रचंड होती. विजय कुमार त्याच्या घरात त्याची 3 मुलगे, त्याची पत्नी जयलक्ष्मी, त्याची एक कर्णपती मुकपती अशी बहीण ही त्या घरात राहायची. आणि त्या पत्नीचा असा आरोप होता की विजय कुमार आपल्या कुटुंबापेक्षा आपलं स्वतःचे भाऊ, स्वतःची बहीण वगैरे या लोकांना जास्त मदत करतो, त्यांना आर्थिक मदत करतो, हा राग त्या जयलक्ष्मीला होता. त्याचबरोबर जयलक्ष्मीची त्या सुरेश चोते बरोबर संबंध होते. सुरुवातीला म्हणजे पहिल्यापासून विजय कुमार आपले सगळे घरातले पगार म्हणा किंवा इतर जे आर्थिक पैसे हे जयलक्ष्मीकडे द्यायचे. जयलक्ष्मीला खूप तिला ब्युटी पार्लर मध्ये जायची सवय होती, बाहेरच्या हॉटेलिंगची सवय होती, हे सगळं सवय, कारण हातात पैसे होते. त्यातील बरेच पैसे ती धंद्यासाठी म्हणजे त्या पोल्ट्री व्यवसायासाठी त्या सुरेश चोतेला पण तिने दिले होते. ज्यावेळी सुरेश चोते आणि जयलक्ष्मीचे अनैतिक संबंध विजय कुमार यांच्या लक्षात आले त्यावेळी विजय कुमार प्रचंड संतापले. त्यांनी एक दिवस त्या जयलक्ष्मीला मारहाण देखील केली, त्या सुरेशला सुद्धा त्यांनी धमकावले. त्याच्यानंतर या आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहार, जे घरातले सगळे आर्थिक व्यवहार किंवा पैसे ते जयलक्ष्मीकडे द्यायचा ते त्यांनी पहिल्यांदा बंद करून टाकले. हातातले पैसे गेल्याबरोबर त्या जयलक्ष्मीला असुरक्षिततेची भावना बाळात आढळून आली. सुरेशचे देखील अडचण झाली, कारण जयलक्ष्मीच्या माध्यमातून त्याला देखील पैसे मिळत होते, त्याची अडचण वाढली. आणि याच अडचणीतून एक दिवस या विजय कुमारचाच काटा काढायचा त्या दोघांनी निश्चित केलं. विजय कुमारचा काटा काढायचा, त्याला कायमच गायब करायचं आणि त्यानंतर गुण्या गोविंदाने राहायचं आणि चांगली मौज मजा करायची, असा या दोघांचा प्लान होता. आणि त्यानुसारच त्यांनी या विजय कुमारच्या हत्येला अंजाम दिला. खरं तर हा एक मोठा प्रश्न होता. ही एक चर्चा चालू होती की एवढी मोठी हत्या घडून आणली जाते, एवढी धडपड, एवढा आवाज आणि घरातली इतर मंडळी असणं, यांना कसं काय समजलं नाही. खरं तर त्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर 2017 त्या दिवशी त्या घरामध्ये जयलक्ष्मी, विजय कुमार, त्यांचा 14 वर्षाचा मुलगा आणि त्यांची बहीण जी मुकबधीर आहे आणि काहीशी गती म्हणतात, बाकी विजय कुमार यांचे 2 मुलगे शिक्षणासाठी बाहेरच होते, ही एवढीच मंडळी घरात होती. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की यातला खरा शातीर दिमाग जो म्हणतो तो जयलक्ष्मीकडे होता. ज्यावेळी नवरा मद्याच्या नशेत झोपला हे समजल्याबरोबर तिने तीच संधी साधून ताबडतोब आपल्या प्रियकराला म्हणजे सुरेश सोतेला फोन केला आणि त्याला या विजय कुमार यांना ठार मारण्यासाठी बोलावून घेतलं. पण ते करण्यापूर्वी त्या हुशार स्त्रीने, तिला माहित होतं की विजय कुमार यांची बहीण जी आहे ती थोडीशी गतिमंद आहे, तिला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही, ती काय सांगणार, ती कोणाला काही सांगू शकत नसली, त्याच्यामुळे तिचा तर प्रश्नच नव्हता. प्रश्न होता तो घरात आणखी उपस्थित असलेला जयलक्ष्मीचा छोटा मुलगा जो 14 वर्षाचा होता, तो बाजूच्या रूम मध्ये झोपला होता, त्याला जाग आली तर. पण जयलक्ष्मीने त्याची सुद्धा सोय करून ठेवली होती. तिने त्याच रात्री दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून ते दूध आपल्या मुलाला प्यायला दिलं आणि झोपेच्या गोळ्या घालून मुलाला देखील झोपून टाकलं होतं. त्याच्यामुळे एवढी हत्येची घटना खरात घडत असताना आणि तो मृतदेह बाहेर काढत असताना कोणालाही त्याचा मागमूस सुद्धा लागला नाही. या सगळ्या थरारक अशा मर्डर मिस्ट्री मधला आणखीन एक थरारक प्रकार किंवा धक्का देणारा प्रकार मी तुम्हाला आता सांगतो. खरं तर
या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला, डीएनए टेस्ट झाल्या, सगळे साक्षी पुरावे सगळं गोळा झालं, त्याच्यानंतर चार्जशीट देखील कोर्टात दाखल झालं, खटल्याचा कामकाज सुरू झालं आणि हा खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यावर येत असतानाच अशी एक धक्कादायक बाब घडली. जो मुलगा अनुप म्हणजे विजय कुमार यांचा मोठा मुलगा, ज्या मुलाने आपल्या बापाची मृतदेह ओळखला होता, ज्या मुलाने आपल्या बापाचा मृतदेह असल्याचे सांगून ती बॉडी ताब्यात घेतली होती, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते आणि ज्यावेळी गावामध्ये उद्रेक निर्माण झाला होता त्यावेळी जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चाच्या आघाडीवर राहून आपल्या बापाचा खून करणारी आपली आई आणि त्याला साथ देणारा तो सुरेश चोते यांना फासावर चढवा अशी तो मागणी करत होता, तोच अनुप याने कोर्टामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून तो मृतदेह आपल्या बापाचा म्हणजे विजय कुमार यांचा नव्हताच, विजय कुमार यांचा मृत्यू झालेलाच नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र लिहून उच्च न्यायालयामध्ये दाखल केलं. त्यामध्ये त्याने असाही उल्लेख केला होता की पोलिसांनी जबरदस्तीने हा मृतदेह म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह विजय कुमार आहे असं सांगून आपल्या ताब्यात दिला, डीएनएचे खोटे रिपोर्ट आपल्याला दिले आणि आपल्याकडनं जबरदस्तीने त्या मृतदेहाचं अंत्यविधी करून घेतले. अशा पद्धतीचं अफिडेव्हिट ज्यावेळी उच्च न्यायालयात दाखल होता एकच खळबळ उडाली, काय होतं या प्रकरणाचं काही समजत नव्हतं. पण त्याच वेळी फिर्यादीचे म्हणजे सरकारी पक्षाचे वकील म्हणजे ज्यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून या खटल्यामध्ये नियुक्ती केली गेली ते ऍडव्होकेट अजित भटगे यांनी मात्र यावर एक सुंदर आर्ग्युमेंट केलं. पोलिसांनी याच दरम्यान तपास करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं की याच मुलांनी म्हणजे अनुप आणि त्याचा दुसरा भाऊ यांनी ज्यावेळी त्यांची आई म्हणजे जयलक्ष्मी ही पॅरोलवर सुटली होती त्या काळामध्ये विजय कुमार यांचा मृत्यूचा दाखला सादर करून बँकेमध्ये त्यांचे असलेले पैसे काढले होते, अर्थात ते रिचवत होते, ते काही लाख रुपये त्यांनी काढले होते. नेमका हाच पुरावा सरकारी अभियोक्ता अजित भंडगे यांनी कोर्टासमोर सुप्रीम हायकोर्ट समोर सादर केला आणि त्यांनी आरोपीला तत्काळ त्या कोर्टामध्ये विचारलं की जर तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला नाही असं जर तुझं म्हणणं असेल तर त्यांचा मृत्यूचा दाखला घेऊन तू त्यांचे पैसे कसे काय काढलेस, कोणत्या आधारावर काढले, त्यावेळी तुला वाटलं नव्हतं माझे वडील हयात आहेत म्हणून. नेमका हाच पुरावा त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणला आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्या अनुपला म्हणजे विजय कुमार यांच्या मुलाला त्या ठिकाणी त्याच्यावर ताशेरे ओढले आणि त्याला तंबी दिली की यापुढे तू वयाने लहान आहेस, यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नाही, यापुढे जर असे प्रकार केले होस्टाईल व्हायचा प्रयत्न केला तर तुझी रवानगी थेट जेलमध्ये केली जाईल अशा पद्धतीची त्याला वॉर्निंग दिली आणि त्यानंतर ते प्रकरण किंवा ती त्यांची याचिका ते प्रतिज्ञापत्र त्याने डिसमिस करून टाकले. या खून प्रकरणाचा किंवा या मर्डर मिस्ट्रीचा केलेला तपास हा खरं तर सर्वोत्कृष्ट तपास होता. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेराम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यावेळीचे सावंतवाडी पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या नेतृत्वाखाली तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला हा तपास खरोखरच उल्लेखनीय असा होताच. या ज्या ज्यावेळी आम्ही श्री धनावडे यांना या तपास कामाबद्दल विचारलं त्यावेळी ते म्हणाले की खरं सांगायचं तर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तपास कामासाठी मला दिलेला फ्री हँड, दिलेलं स्वातंत्र्य आणि केलेलं सहकार्य यामुळे या सगळ्या अशा गुढ अशा खून प्रकरणाचा आपण तपास लावू शकतो. याच्या व्यतिरिक्त आमच्या सहकार्यासाठी पुरवण्यात आलेले विशेष सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट अजित भटगे यांची सुद्धा अतिशय सुंदर असं सहकार्य आम्हाला लागलं, सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. माझ्या सहकार्यांचे म्हणजे कारण हे एकट्याचं काम मुळीच नव्हतं, हे एक टीम वर्क होतं आणि माझे जे सहकारी इतर पोलीस कर्मचारी होते यांनी दिवस रात्र मेहनत करून या सगळ्या तपास कामाला मला साथ दिली आणि त्याच्यामुळेच या गुढ अशा मर्डर मिस्ट्रीचा गुढ अशा या खून प्रकरणाचा आम्ही तपास लावू शकू. अशी ही धनवले म्हणजे पोलीस निरीक्षक या आयोग या खटल्याचे प्रमुख तपास अधिकारी यांची प्रतिक्रिया. खर तर हे हा तपास काम या तपास कामाची दखल फक्त जिल्हा पातळीवरच नव्हे तर राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर घेण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे असे पुरस्कार दिले जातात की सर्वोत्कृष्ट काम सगळ्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतात त्यांच्या ते जी तपास कामं करतात त्यातलं सर्वोत्कृष्ट तपास काम म्हणून
या तपास कामाला केंद्रीय गृह मंत्रालयाचं मेडल देण्यात आलं. त्याचबरोबर या तपास कामाचे जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी सुधीर धनावडे आहेत त्यांना देखील राष्ट्रपती पारितोषिक देण्यात आलं. त्याचबरोबर या तपास कामाच्या सहकार्यात सिंहाचा वाटा असलेल्या अन्य 3 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं पदक देऊन गौरविण्यात आलं. ही मोठी गौरवाची बाब होती. ही सिंधुदुर्गच्या दृष्टीने देखील अभिमानाची अशी बाब होती. सिंधुदुर्गच्या पोलिसांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं. या हत्या प्रकरणात आरोपींना शिक्षेच्या तक्त्यापर्यंत पोहोचवण्यात सगळ्यात मोठी कामगिरी कोणी बजावली असेल ते या सगळ्या प्रकरणाचं कोर्टामध्ये कामकाज चालवण्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष नियुक्त करण्यात आलेले प्रसिद्ध सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अजित भंडे यांचा यात नक्कीच सिंहाचा वाटा आहे. खरं तर अजित भंडे मागच्या वेळी जे नांदोस हत्याकांड घडलं ज्या हत्याकांडामध्ये तब्बल 10 जणांच्या हत्या केलेल्या आहेत अशा या मोठ्या हत्याकांडामध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून काम करताना भंडे यांनी जी कामगिरी बजावली होती आणि त्यातील सगळे आरोपी जन्मठेपेसाठी शिक्षेसाठी गेले होते त्यात कामगिरीची दखल घेऊन या महत्वाच्या केसमध्ये देखील सरकार पक्षाने भंडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती आणि ही जबाबदारी तो लौकिक भंडे यांनी कायम राखला आणि या प्रकरणात आरोपींना पुन्हा शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात सरकार पक्षाला यश आलं. जैसी करणी वैसेही भरणी. तुम्ही केलेल्या पापांची फळं तुम्हाला याच जन्मात फेडावी लागतात. जयलक्ष्मी नाव लक्ष्मीचं पण कृत्य मात्र सैतानालाही लाजवणार. पत्नीच्या नात्याला कायमा फासणार असं हे कृत्य जयलक्ष्मी आणि तिच्या प्रियकराने केलं आणि त्यांच्या पापांचा घडा भरला आणि त्या पापाचं फळ भोगण्याची वेळ त्यांना याच जन्मात आली. यालाच म्हणतात नियती आणि नियतीचा खेळ. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश प्रसाद गोगटेसह मी शेखर सामंत सिंधुदुर्ग.